नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। मित्रांनो, विवाहित पुरुषांच्या जीवनातील सर्वसामान्य बाब काय आहे ओळखा बरं। बरोबर ओळखलं, बायकोचा राग झेलणं। अनेक नवऱ्यांना बघून लगेच कळतं की यांना आज जीवनासोबत राग देखील वाढण्यात आलेला आहे। बायकोशी भांडण झाल्यास ती त्याच दिवशी मिटावं असं प्रत्येकाला वाटतं, पण मित्रांनो तिला शांत करणं एवढं सोपं नाही, पण अशक्यही नाही। कारण आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही फनी उपाय, ज्याने तुम्ही पत्नीचा राग तर शांत कराल आणि तेही अगदी चुटकीसरशी पटकन। मित्रांनो, यातला सगळ्यात पहिला मंत्र आहे की समजा तुमची चूक झाली नसेल ना, तरीही ती स्वीकारून घ्या की हो बाई मी चुकलो। कारण या एका वाक्यानं तुम्ही सुरक्षित व्हाल, म्हणजे पुढचा अनर्थ टळून जाईल। समजा ती रागानं बघत असल्यास तुम्ही प्रेमानं उत्तर द्या। तिला प्रेमानं तुम्ही ज्या नावानं हाक मारत असाल ती हाक द्या आणि म्हणा की तू अगदी दीपिका पादुकोण सारखी दिसतेस जेव्हा तू हसतेस, जरी तुम्ही तिच्या हसण्यामुळे घाबरत असाल तरीही। समजा जेवणात बिलकुल स्वाद नाही, जेवण बेचव आहे, तरीही तुम्ही चिडू नका, उलट कौतुक करा। कारण तेच जेवण जेव्हा ती खाईल ना, तेव्हा मात्र तिला ते कळेल आणि ती स्वतःच खजील होईल। पण तुम्ही जर सांगाल तर ते भांडण होईल। म्हणूनच एवढंच नव्हे तर जेवल्यानंतर किचन आणि डायनिंग टेबलही तुम्ही स्वच्छ करून द्या। कारण एवढं सगळं जर तुम्ही केलं तर युद्धाचं कारणच राहणार नाही। कधी चुकूनही म्हणू नका की मला हे खायचं नाही आहे। हा, 4-5 दिवस उपाशी राहण्याची ताकद असल्यास तुम्ही हिंमत करू शकता, कारण त्यानंतर तुम्हाला देवही वाचवू शकत नाही। मित्रांनो, समजा तुम्हाला तिची कुठलीही गोष्ट आवडत नसेल, बरोबर, तरीही तसं बोलणं म्हणजे स्वतःच्या कपड्यांना स्वतःच आग लावणे एवढं धोकादायक आहे। त्यामुळे तू अगदी बरोबर आहेस, तू म्हणशील ती पूर्व दिशा, असं वागा। मग पहा कशा सगळ्या दिशा पूर्व दिशा होतात की नाही। समजा मी बाहेर जायला तयार झाली, बरोबर, तुमची बायको समजा बाहेर जायला तयार झाली आणि तिला मेकअप सूट जरी करत नसेल ना, तरी तिचा राग सांभाळणं मात्र आपल्यावरती आहे। तिला म्हणा की अगदी परीसारखी दिसतेस, मेकअप किंवा कपडे वाईट दिसतायत असं जर म्हटलं तर आदल्या दिवशी पार्टीला पोहोचाल हे जाणून घ्या। लग्नानंतर मित्रांबरोबर वेळ घालवता म्हणून बायकोला राग येण्यापूर्वी तिला फिरायला घेऊन जा आणि मग मित्रांसोबत जा। मॉलमध्ये तिच्या मागं पिशव्या घेऊन फिरावं लागेल, पण हो, डोकं फिरण्यापेक्षा मॉलमध्ये फिरणं जास्त योग्य आहे, कारण मॉलमध्ये AC असतो आणि डोकं शांत राहतं। समजा आपल्या बायकोला इम्प्रेस करण्यासाठी टिपटाप बनून राहा, तिच्यासाठी धनदेवता होऊन जा। अर्थातच शॉपिंग, मूवी, माहेरच्यांना गिफ्ट्स, एवढं केलं की गंगेत घोडं नाहलं म्हणून समजा। व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरती टाइमपास करण्याऐवजी तिचं मनोरंजन करा, नाहीतर आपण मनोरंजन व्हाल। हो, पण ती फोनमध्ये बिझी असल्यास तिला मुळीच छेडू नका। मॉलमध्ये फिरताना किंवा एखाद्या पार्टीमध्ये दुसऱ्या मुलीचं कौतुक कधीच करू नका। अशी तारीफ करणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळताय, मौत का कुवाच जाऊ काय, बरोबर। तर इकडे तिकडे बघण्याऐवजी म्हणा की तारीफ करू क्या उसकी जिसने तुझे बनाया, बरोबर मित्रांनो। तर मित्रांनो, हेच सार आहे की आपल्या बायकोची तारीफ आपणच केली पाहिजे, आपल्या बायकोला आपणच सांभाळलं पाहिजे, आणि हाच उपाय आहे आपल्या बायकोचा राग घालवण्याचा। तर मित्रांनो, हे काही फनी टिप्स होत्या तुमच्यासाठी की कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बायकोचा राग अगदी 1 मिनिटात घालवू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत मात्र शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।